नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालाय. त्या ठिकाणी 17,322 ला निफ्टीचं क्लोजिंग झालंय. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर वैशिष्ट्य बघितलं, तुम्ही अडवान्स डिक्लाईन रेशो मध्ये अडवान्स स्टॉक मध्ये फक्त 17 स्टॉक होते, डिक्लाईन स्टॉक मध्ये 33 स्टॉक होते. आणि हे जे काय सेलिंग आहे मित्रांनो दुपारच्या वेळेला, आज पण परत मार्केटमध्ये सेलिंग आले आणि हे सेलिंग आय थिंक मला वाटतं की परत एकदा FI जे आहे त्यांनी दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग केलं असण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर डिव्हिस लॅब असेल, ONGC असेल, अदानी पोर्ट असेल, HDFC लाईफ असेल, ह्या स्टॉकमध्ये मेनली तेजी आपल्याला निफ्टी 50 मध्ये दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर नेक्स्ट निफ्टी 50 असेल, मिड कॅप सिलेक्टिव्ह असेल किंवा बँक निफ्टी असेल, या बाकीच्या इंडायसेस मध्ये पण थोड्याफार प्रमाणात सेलिंग प्रेशर जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये दिसून आलाय. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं, जेव्हा आज बुधवार आहे आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट ज्याला म्हणतं ना, ते रेंज बॉन्ड मार्केट काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल असं मी क्लिअरली कालच्या मेसेजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर मार्केट ओपन झाल्यापासून थोडंफार मार्केट खाली आलं होतं निफ्टी इंडेक्स, त्यानंतर परत मार्केट वर गेलं आणि परत मार्केट खाली येऊन क्लोज झाले. म्हणजे मॉर्निंगचा जो काय लो होता त्या लोच्या आसपास बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी क्लिअरली आपल्याला क्लोज झालेला दिसून येतो. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, बँक निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट तेच झालं होतं आणि या ठिकाणी मार्केट गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर कंटिन्यू बँक निफ्टीमध्ये एक फॉल जो आहे तो आपल्याला स्क्रीनवरती दिसून आला होता आणि हा फॉल टूवर्ड साधारणतः 37,800 पर्यंत मार्केटमध्ये फॉल आला होता. आणि मित्रांनो, सकाळी मार्केट या ठिकाणी ओपन झाल्या झाल्या आपण एक पीई ऑप्शन जो आहे तो काय केला होता, त्या ठिकाणी बाय केला होता 38,500 पीई ऑप्शन. या पीईच्या ऑप्शन मध्ये आपल्याला मित्रांनो 120 पॉईंटची नॉन स्टॉप मुवमेंट जे आहे ते ह्या कॅन्डलला काय केली होती, आपण परफेक्ट कॅच त्या ठिकाणी केली होती आणि त्यानंतर आपण प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो होतो. आणि मी त्यानंतर मित्रांनो, साधारणतः या ठिकाणी बँक निफ्टी जर 38,000 खाली निघाला तर एक सेल करा म्हणून पण सांगितलं होतं, त्यानुसार इथंफार थोडीफार मुवमेंट जे आहे ते आपल्याला डाऊन साईडला मिळत. पण एक थोडक्यात टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट ज्याला म्हणतो ते ट्रेडिंग सेशन जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला दिसून आलं. मित्रांनो, मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय सांगतं हे पहिल्यांदा काय करू आपण समजून घ्या. मित्रांनो, टेक्निकल सेटअप जर बघायचं झालं बँक निफ्टीचं तर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स सकाळी गॅप अप ओपन झाला. गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो, मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज आहे, 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज, जे डायनामिक सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करत होतं, जे रेजिस्टन्सचं आज काम करत होतं, ऍक्च्युली त्या ठिकाणी मार्केट काय झाले, वरून खालच्या साईडला येऊन क्लोज झाले. म्हणजे या दोन्ही मुव्हिंग अवरेजला मार्केटनं डाऊन साईडला क्लोज केलंय. म्हणजे टेक्निकली जर बघायचं झालं शॉर्ट पिरियडसाठी बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप जे आहे ते आपल्याला क्लिअरली बेरिश असल्याचं दिसून येते. मार्केटनं डाऊन साईडला जो आज लो तयार केला तो ऑलमोस्ट 50 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजच्या जवळ तयार झाला. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी या मुव्हिंग अवरेजच्या वरती ट्रेड करतोय, 37,697 वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी वरती बुलिश व्ह्यू या ठिकाणी काय करायचंय ठेवायचं. आणि समजा बँक निफ्टी जर या ठिकाणी 38,100 जर वरती ट्रॅव्हल करायला सुरू झालं तर एक बँक निफ्टीमध्ये फ्रेश लॉंग बिल्डअप किंवा एक शॉर्ट कव्हरिंग रॅली मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे सध्या जर टेक्निकल सेटअप जर बघितलं बँक निफ्टीचं तर ते बेरिश झालेलं तुम्हाला एका छोट्या टाइम फ्रेमसाठी दिसून येत आहे. त्याचबरोबर निफ्टीचा जर चार्ट मित्रांनो तुम्ही डेली कॅन्डलवर बघितला तर निफ्टी इंडेक्स परत एकदा मित्रांनो मेन सगळ्या मुव्हिंग अवरेजेस, त्यामध्ये 10 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल, 20 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल, 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल किंवा 100 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल, त्या सर्वच्या सर्व मुव्हिंग अवरेजच्या खाली मार्केट परत एकदा काय झालं या ठिकाणी क्लोज झालेलं दिसून येते. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटनं जो हाय तयार केला होता तो एक्झॅक्ट डॉट 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजला हा हाय मार्केटनं तयार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय झाला, मार्केटनं आज 50 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजला मार्केटनं रिस्पेक्ट केलेला आहे. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटला जोपर्यंत 17,400 वरती जात नाही तोपर्यंत एक मोठी रॅली आपल्याला हायर साईडला दिसून येणार नाही. मित्रांनो, म्हणजे टेक्निकली जर सेटअप बघितलं, चार्टिकली जर निफ्टी बँक निफ्टीचं सेटअप बघितलं तर ते काही प्रमाणात या ठिकाणी बेरिश झालेलं आपल्याला क्लिअरली दिसून येते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण 2 दिवस झालं ते सांगतोय, किंवा मार्केटमध्ये पाठीमागच्या 2 दिवसामध्ये खूप मोठी रॅली किंवा खूप मोठा मोमेंटम ज्याला जनरेट म्हणतो तो तयार झालाय, त्यामुळे मार्केट 2 दिवस पुढील पॉज घेणार आहे. म्हणजे आज बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये कुठेही मोठा मोमेंटम मार्केटमध्ये दिसून आला नाही. मित्रांनो, मे बी उद्यासाठीचा डेटा आपल्याला ऑप्शनचा काय इंडिकेट करतोय
ते पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कोणत्या लेवल्स आहेत ते काय करेल त्या ठिकाणी सांगेल. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी ऑप्शनचा जर डेटा पॉईंट बघितला निफ्टी बँक निफ्टीचा, तर तो आपल्याला काय इंडिकेट करतो हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊया, किंवा त्याची चर्चा जी आहे आपण या ठिकाणी जरूर पहिल्यांदा करूया. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, माझा हा एकमेव पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे. काय सांगतोय मी, हा माझा एकमेव पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझा कोणताही दुसरा पब्लिक टेलिग्राम चॅनल नाही. मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, पब्लिक टेलिग्राम चॅनल म्हणजे या ठिकाणी कुणीही कधीही ह्या ग्रुपला जॉईन होऊ शकतं आणि ह्या ग्रुपमधून बाहेर पडू शकतं असा हा माझा एकमेव टेलिग्राम चॅनल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कुठल्या तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये असाल तर त्या टेलिग्राम चॅनलचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. ह्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 13,800 पेक्षा जास्त सबस्क्रायबर जे आहेत ते असलेले तुम्हाला दिसून येतील. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आपल्याला झालेला आहे. तो किती प्रॉफिट झालाय, काय झालाय, तुम्ही जरूर एकदा ह्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून बघा. तुम्हाला त्या ठिकाणी बरीच माहिती त्या ठिकाणी आपल्याकडून मिळून जाईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला काय सांगत होतो की बाबा आपल्याला ऑप्शनचा डेटा पॉईंट पहिल्यांदा काय करायचा या ठिकाणी बघायचा. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये या ठिकाणी 17,400 ते 17,600 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मार्केटचा या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनचा मार्केटचा चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर हा चेंज इन ओवायचा डेटा मित्रांनो एक्झॅक्ट या ठिकाणी 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला आणि त्याचनंतर या ठिकाणी 17,600 झालेला तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एकदम रिस्ट्रिक्टेड अपसाइड असलेली क्लिअरली दिसून येते. म्हणजे ऑप्शनचा जर डेटा पॉईंट ची समरी जर सांगायचं झालं तर क्लिअरली एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट ज्याला म्हटलं तर ऑप्शनचं ते मार्केट उद्या असणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, ऑप्शन बाहेरला उद्या पण पैसा मिळवणं थोडं टफ जाणार आहे. आणि डाऊन साईडला जर सपोर्ट बघितला तर मित्रांनो, मार्केटचा डाऊन साईडला जो सपोर्ट तयार झालाय सध्या 17,200, 17,300, 17,100 आणि 17,000 या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग झाली. म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केट ज्या लेवलवरून टच करून माघारी गेले त्या लेवलला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटर आलाय. ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी अजून एक मला डेटा जो आहे तो थोडा इंटरेस्टिंग डेटा वाटतोय बँक निफ्टीचा विशेषतः. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,400 आणि 17,300 या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये पुट रायटिंग झालेलं आहे. काय सांगतोय मी, मार्केटमध्ये पुट रायटिंग म्हणजे ऍट द मनी आणि इन द मनीच्या ऑप्शनमध्ये मार्केटमध्ये पुट रायटिंग झालंय. म्हणजे ओव्हरऑल जर ऑप्शनचा डेटा पॉईंट जर बघितला तर तो क्लिअरली एका साईडवेज एका टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटचा डेटा इंडिकेट करतोय. बाय ऑन डीपचं जर मार्केट हे असल्याचं इंडिकेट करतोय. म्हणजे तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो वन ऑफ द बेस्ट कुठं असेल, बाय ऑन डीपमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असेल. पण मला एक इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते की 17,400 आणि 17,300 जे पुट रायटिंग झालंय त्याच्यानुसार मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मित्रांनो मार्केट गॅप ऑफ ओपन होईल. गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट गॅप भरून काढेल आणि मार्केटनं जो पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये जो हाय तयार केला आणि आजची क्लोजिंग प्राइस जी आहे ह्या रेंजमध्ये मार्केट मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतं त्या ठिकाणी जास्त तर टाइम जो आहे तो स्पेंड करण्याची प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी मला ऑप्शनच्या डेटा पॉईंटनुसार नाकारता येत नाही. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर ऑप्शनचा डेटा पॉईंट बघितला तर तो ऑप्शनचा डेटा पॉईंट काय इंडिकेट करतोय. मित्रांनो, सध्या बँक निफ्टी ज्या ठिकाणी क्लोज झालाय त्या ठिकाणी 38,000 ही स्ट्राईक प्राइस आहे. म्हणजे बँक निफ्टी या ठिकाणी 37,953 क्लोज झालाय आणि 38,000 या स्ट्राईक प्राइसला मित्रांनो मार्केटमध्ये सी आणि पी या दोघांमध्ये अग्रेसिव्ह सेलिंग जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालेलं. म्हणजे कॉल रायटर आणि पुट रायटर दोघांचं प्रेझेन्स जे आहे ते मित्रांनो पोझिशनल ओआय मध्ये आणि चेंज इन ओआय मध्ये आहे. जे क्लिअरली इंडिकेशन करतंय उद्या मार्केट एक फ्लॅट ओपनिंग बँक निफ्टीचं होणार आहे किंवा मार्केट एक टिपिकल रेंज पॉईंट मार्केट राहण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकार देते. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर रेजिस्टन्स तुम्ही आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला ऑप्शन चेंजच्या साह्यानं तर या ठिकाणी मित्रांनो 38,000 कॉल रायटर आहे. 38,000 ते 38,400 या स्ट्राईक प्राइसला मार्केटमध्ये क्लिअरली कॉल रायटर असलेला दिसून येतोय. आणि चेंज इन ओआय जो मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालाय तो चेंज इन ओआय मित्रांनो 38,300 आणि 38,400 या ठिकाणी झालंय. म्हणजे रिस्ट्रिक्टेड अपसाईड ज्याला म्हणतो किंवा ज्या ऑप्शनच्या रेजिस्टन्सला मार्केट गेल्यानंतर प्रॉपर रेजिस्टन्स फील करण्याची प्रोबॅबिलिटी ह्या डेटा पॉईंट मध्ये क्लिअर दिसते. सपोर्ट जर बघितला तर तो 37,800 आणि 37,500 या ठिकाणी सपोर्ट आहे.
37,800 आणि 37,700 या स्ट्राइक प्राइसला मित्रांनो क्लिअरली मार्केटमध्ये सपोर्ट असलेला दिसून येतोय आणि चेंजिंग ओआई देखील मित्रांनो 38,000 या स्ट्राइक प्राइसला आणि 37,800 या स्ट्राइक प्राइस झालाय. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो उद्या बँक निफ्टी मॅक्झिमम मला वाटतंय की 400 ते 500 पॉईंटच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकतो किंवा एक रेंज जी आहे ती तयार करण्याची प्रॉबॅबिलिटी आहे मित्रांनो. त्यामुळं ऑप्शनचा डेटा पॉईंट सध्या जर बघितला तर तो क्लिअरली टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटचं इंडिकेशन देतोय. टेक्निकल जर चार्ट बघितलं तर स्लाइडली बेरिश झालेले आहेत चार्ट. परत एकदा हा डेटा पॉइंट बघत असताना आपल्याला मित्रांनो एफआयज आणि डीआयच्या प्लेसमेंट काय झाले ते पण बघावं लागेल मित्रांनो. जरूर जर मला जर पॉसिबल झालं तर आज ज्या पद्धतीचा व्हिडिओ तयार करून टाकला होता त्याच पद्धतीचा व्हिडिओ उद्या सकाळी पण मी काय करेल प्रोबॅबिलिटी तयार करून टाकण्याची आहे तिथं मी एफआयचं प्लेसमेंट कसं आहे ते पण तुम्हाला सांगेल मित्रांनो. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला जर निफ्टी बाय करायचं असेल तर निफ्टी मित्रांनो 17,360 वरती गेल्यानंतर जरूर निफ्टी बाय करा. या ठिकाणी निफ्टीमध्ये 17,448 17,522 हे टार्गेट तुम्हाला मेबी हायर साईडला भेटेल आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,246 वरून निफ्टी सेल करा. 17,210 17,190 17,151 हे टार्गेट तुम्हाला मेबी डाऊन साईडला काय होईल त्या ठिकाणी भेटेल. पण मित्रांनो बाय ऑन डिप जर तुम्ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटवर व्ह्यू ठेवला तर तो व्ह्यू डेफिनेटली तुमचा मित्रांनो त्या ठिकाणी थोडा जास्त अग्रेसिव्ह राहील आणि तो प्रोबॅबिलिटी क्लिअर राहण्याची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे तुमचं विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त राहील. मित्रांनो बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर 38,159 वरून बँक निफ्टी बाय करा. 38,322 38,490 38,560 38,722 आणि 38,910 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये हायर साईडला काय होईल त्या ठिकाणी भेटेल आणि बँक निफ्टी सेल करायचं 37,773. पण मित्रांनो बँक निफ्टीचा जर तुम्ही चार्ट बघितला तर या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी एका वेगळ्या फॉर्मेशनमध्ये तयार होताना तुम्हाला दिसून येतो. या ठिकाणी मार्केट जे आहे ते डाऊन ट्रेंडमध्ये येण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट या ठिकाणी या रेंजनं या ठिकाणी ट्रेड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे प्राइस ऍक्शन नुसार. कारण का मार्केटमध्ये ऑलरेडी मित्रांनो या ठिकाणी मल्टिपल टाइम टॉप तयार झालेले आहेत. काय झालं मल्टिपल टॉप तयार झालेत आणि मार्केटने या ठिकाणी मित्रांनो लोअर लो आणि हायर साईडला लो जे आहे ते लोअर हाय जे आहे ते काय केलेत या ठिकाणी बनवलेले आहेत. त्यामुळं बँक निफ्टी मे बी मित्रांनो या ठिकाणी उद्या जर बँक निफ्टी ह्या लोच्या खाली जर जाणार असेल इकडे ज्या खाली जर लो तयार करणार असेल आणि त्यानंतरचा सेकंड हाय जर इथं तयार करणार असेल तर मे बी मित्रांनो मार्केटमध्ये परत एका सेलिंग प्रेशरसाठी बँक निफ्टीमध्ये प्रोबॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. थोडं काळजीपूर्वक उद्या गुरुवार आहे वीकली एक्सपायरी आहे ऑप्शनचं प्रीमियम खूप वेगानं कमी होतील त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेडिंग करा. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरोधा अपस्टॉक ॲलिस क्लब एंजिल ब्रोकिंगचं अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करा आणि मला व्हॉट्सअपला सांगा मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जॉईन करेल. धन्यवाद. थँक्यू.